आणि लास्ट लेक्चरला जो काही टॉपिक आपण पाहिला आहे तो तुम्ही रीड करायला चालू करायचा आहे, ठीक आहे? एम आय ऑडिबल? एम आय क्लिअरली ऑडिबल टू यू? ओके, वी हैव स्टार्टेड थर्ड चैप्टर, राइट? स्क्रीन शेयर केलेली सगळ्यांना दिसतेय का? ओके, आणि माझा आवाज स्पष्ट येतोय का? प्लीज कन्फर्म करा अजून एकदा. ओके, ठीक. सो वी हैव स्टार्टेड आर थर्ड चैप्टर रिलीजियस सिंथेसिस. ओके, आई थिंक ऑल ऑफ यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम बैकग्राउंड, राइट? जसं मला इथं तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहिलेलं दिसतंय, तर तुम्ही सगळेजण इंग्लिश मीडियमचे आहात, राइट? ओके, तर अजून एकदा विचारतो, तर तुमच्यापैकी कुणी सेम इंग्लिश किंवा मराठी मीडियम बॅकग्राऊंडचं आहे का? इफ येस, प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. एनी वन ऑफ यू आर फ्रॉम सेम इंग्लिश और मराठी मीडियम बॅकग्राऊंड? ओके, आय थिंक नन ऑफ यू. ठीक आहे, तर आणखीन एक प्रश्न आहे. ओके, हाऊ मेनी ऑफ यू डोंट अंडरस्टँड मराठी? मराठी लँग्वेज किसको समज में नहीं आती है? कोई है आप में जिनको मराठी में दिक्कत है समझने में? एनी वन ऑफ यू? इफ येस, प्लीज राइट योर नेम. ओके, सो ऑल ऑफ यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम बैकग्राउंड एंड
यू आर कंफर्टेबल विथ मराठी ऑल्सो, ठीक है. सो वी विल यूज मराठी एंड इंग्लिश लैंग्वेज, ओके, बट प्रोमिनेंटली वी विल टीच इन इंग्लिश ओनली. ओके, सो बिफोर स्टार्टिंग दिस लेक्चर, हेयर आर फ्यू इंस्ट्रक्शंस फॉर यू. माइक को नहीं चालू करायचं नाही आहे, ठीक आहे, आणि तुमचा व्हिडिओ कॅम पण कोणी चालू करायचं नाही आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस चॅट बॉक्समध्ये आन्सर देत असता त्यावेळी तुम्ही स्वतःचं नाव लिहायचं आहे अगोदर, राईट, किंवा तुम्हाला जर क्वेश्चन विचारायचा असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. ओके, ठीक आहे, आणि प्लीज मेंटेन डिसिप्लिन इन चॅट बॉक्स ऑल्सो, ठीक आहे. आपापसामध्ये तुम्ही काही चॅटिंग वगैरे करायची नाही आहे किंवा कुणाला ऍड्रेस करायचे नाही आहे तुम्ही चॅट बॉक्समध्ये दुसऱ्यांना, ठीक आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील यू कॅन आस्क मी डिरेक्टली, यू कॅन ऍड्रेस मी डिरेक्टली. ओके ओके, सो लेट स्टार्ट. सो वी वर स्टडिंग आर थर्ड चॅप्टर, दॅट इज रिलिजियस सिंथेसिस, ओके, अँड वी हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड अप टू हियर, राईट, एम आय राईट ऑर रॉंग, प्लीज लेट मी नो. तुमच्यापैकी जर कुणाला वाटत असेल की नाही सर याच्या अगोदर पण थोडासा टॉपिक राहिलेला आहे असं कुणाला वाटतंय का? इथपर्यंत आपण संपवलेला आहे, ओके, ठीक आहे, तर इथून पुढे आपण पाहूया, ठीक आहे. बट बिफोर स्टार्टिंग लेट अस टेक अ क्विक ओव्हरव्ह्यू ऑफ व्हॉट वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस लेक्चर, ओके. सो वी हॅव स्टार्टेड आवर थर्ड चॅप्टर, दॅट इज रिलिजियस सिंथेसिस. What is meant by religious synthesis? Religious synthesis means the when all religions stay together and they live together as unitedly, and the religious harmony between them is very prominent, and that is basically overall known as religious synthesis. Okay, tar dharmik samanvay mhanje kay, tar dharmadharma madil jo समन्वय आहे, जी विचारांची देवाणघेवाण आहे, ठीक आहे, त्याला म्हणायचं रिलिजियस सिंथिसिस. ओके, सो इन दॅट वी हॅव स्टडीड अबाउट भक्ती मुवमेंट, राईट, ओके. सो इन दॅट वी हॅव स्टडीड दॅट भक्ती मुवमेंट बेसिकली ओरिजिनेटेड फ्रॉम साऊथ इंडिया, राईट. सो in south india bhakti movement was originated, right. So there were two types of followers at that time. They were following bhakti movement. Who were they? The nainas and the alawars, right. The nainas were the devotees of Shiva, while the alawars were devotees of Vishnu. We have already completed this. Also we have studied about sant kabir, okay, how he was important and how he managed to make religious synthesis between Hindus and Muslims, right. Okay, now okay, Sant Mirabai stressed the importance of devotion to Krishna. She belonged to the royal family of Mewad. She renounced all pleasures of the royal family and immersed herself in devotion to Krishna. Okay, so now we are studying about Sant Mirabai. Okay, so we are continuing our journey of studying various saints, right. So Sant Mirabai stressed the importance of devotion of Krishna, okay, basically. So Nidhi Vedika, okay, I'll try to speak loudly. ओके, एम आय ऑडिबल टू यू नाव? माझा आवाज येतोय का स्पष्ट, मोठ्याने येतोय का, ठीक येतोय का, व्यवस्थित येतोय का? ओके, एम आय ऑडिबल? ओके, फीलिंग टू लाऊड? ओके, आता येतोय का आवाज? ओके आहे का आवाज? स्लो आहे की लाऊड आहे? व्यवस्थित आहे का? इज इट ओके?
ओके 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 सो वी वर स्टडिंग अबाउट संत मीराबाई, राइट? सो संत मीराबाई वॉज स्ट्रेस द इम्पोर्टेंस ऑफ डिवोशन ऑफ कृष्णा. बेसिकली शी वॉज अ डिवोटी ऑफ कृष्णा, राइट? शी बिलोंग टू द रॉयल फैमिली ऑफ मेवाड़. शी रिनाउंस्ड ऑल प्लेजर्स ऑफ द रॉयल फैमिली एंड इमर्स्ड हरसेल्फ इन डिवोशन टू कृष्णा. शी कंपोज्ड डिवोशनल वर्सेस इन राजस्थानी एंड गुजराती. हर डिवोशनल वर्सेस गिव मैसेजेस ऑफ डिवोशन, टॉलरेंस एंड ह्यूमैनिटी. ओके, सो एज आई हैव टोल्ड यू दैट संत मीराबाई स्ट्रेस्ड द इंपॉर्टेंस ऑफ डिवोशन ऑफ कृष्णा. दैट मीन्स शी वॉज अ वेरी वेल नोन डिवोटी ऑफ कृष्णा एंड शी बिलोंग टू अ रॉयल फैमिली ऑफ मेवाड़. ओके, यू हैव टू रिमेंबर दिस पॉइंट. शी वॉज अ मेंबर ऑफ, बेसिकली शी कम्स फ्रॉम अ वेरी गुड रॉयल फैमिली, ओके, फ्रॉम मेवाड़. एंड शी रिनाउंस्ड ऑल प्लेजर्स ऑफ रॉयल फैमिली एंड इमर्स्ड हरसेल्फ इन टू डिवोशन ऑफ कृष्णा. तर संत मीराबाई ज्या होत्या त्या श्रीकृष्णाच्या खूप मोठ्या भक्त होत्या आणि त्या रॉयल जी फॅमिली आहे मेवाडची, ठीक आहे, मेवाडचं जे राजघराणे आहे तिथून त्या बिलॉन्ग करत होत्या. त्यांनी जे पूर्ण राजघराण्याच्या ज्या संपत्ती किंवा सुखसुविधा आहेत त्या त्यांनी त्यागल्या होत्या, म्हणजे त्या सगळ्या त्यांनी गिवअप केल्या होत्या आणि त्या फक्त कृष्ण भक्तीमध्ये विलीन झाल्या होत्या किंवा लीन झाल्या होत्या, ठीक आहे. शी कंपोज डिवोशनल वर्सेस इन राजस्थानी अँड गुजराती. तर त्यांनी बऱ्याचशा ओव्या लिहिल्या राजस्थानी आणि गुजराती लँग्वेजमध्ये. हर डिवोशनल वर्सेस गिव द मेसेज ऑफ डिवोशन, टॉलरन्स अँड ह्युमॅनिटी. तर त्यांची जी ओव्या जी त्यांनी लिहिल्या गुजराती आणि राजस्थानी भाषेमध्ये, भक्ती, ओके, मीनिंग ऑफ डिवोशन, भक्ती मीनिंग ऑफ डिवोशन, डिवोशन मीन्स भक्ती, ओके. तर हर डिवोशनल वर्सेस गिव मेसेजेस ऑफ डिवोशन, डिवोशन म्हणजे भक्ती, टॉलरन्स म्हणजे काय अँड ह्युमॅनिटी. तर टॉलरन्स म्हणजे काय इथं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. दिस इज अन इम्पॉर्टंट वर्ड, ओके. तर डिवोशन म्हणजे काय तुम्हाला समजलं? तर डिवोशन म्हणजे भक्ती, टॉलरन्स त्याला मराठीतून सहिष्णुता असं म्हणतात, ठीक आहे. सहिष्णुता म्हणजे काय? तर दुसऱ्या धर्माच्या लोकांचा पण आदर करणे, रिस्पेक्ट करणे, ठीक आहे. आणि मानवता, ह्युमॅनिटी, ओके ओके. तर या तीन गोष्टींचा संदेश त्यांनी दिला, ओके. संत संत सेना वॉज अन इन्फ्लुएशनल संत, ओके. सो तर ह्या चॅप्टर मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? व्हॉट इज इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर दॅट हिअर व्हेरियस फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हॅज बीन गिवन, ओके. सो हिअर नथिंग इज हिअर इज दॅट इज कॉन्सेप्शनल ऑर आय कॅन से देर इज नथिंग हिअर सो दॅट आय कॅन एक्सप्लेन यू एक्सप्लेन टू यू, ओके. असं ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं आणि कॉन्सेप्च्युअल काही नाही आहे या चॅप्टरमध्ये, ठीक आहे. सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. तर वी विल नॉट वेस्ट आवर मच टाइम टू जस्ट रीड दिस फॅक्च्युअल डेटा, ओके. तर हा तुम्हाला काय करायचा, हा तुम्हाला वाचून सुद्धा समजतो पण आपण तरी पण हा व्यवस्थित शिकणार आहोत, ठीक आहे. पण आपण जास्त टाइम इथे वेस्ट करणार नाही आहोत कारण दिस इज ओनली फॅक्च्युअल डेटा, ओके. तर संत सेना वॉज अन इन्फ्लुएशनल सन. दिस इज ऑल्सो नेम ऑफ अनादर सेंट, ओके. तर संत इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन सेंट असं करतात, ठीक. इफ एनीबडी आस्क यू अ नेम ऑफ सेंट, तो सेंट डझंट मीन जो सेंट आपण ज्याला परफ्यूम असं संबोधतो, ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये संतला सेंट असं सुद्धा प्रोनाउन्स करतात, ओके. आपण मराठीमध्ये संत असं प्रोनाउन्स करतो, ओके. तर संत आणि सेंट ह्या दोन्ही गोष्टी एकाच आहेत, ओके. संत सेना वॉज अन इन्फ्लुएशनल संत. संत रोहिदास वॉज अ ग्रेट संत, ओके. सो संत सेना वॉज एन इन्फ्लुएंशनल संत, हे पण एक दुसरे संत आहेत. संत रोहिदास वॉज अ ग्रेट संत. संत रोहिदासांचा पण इथे उल्लेख आहे. ही गेव द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अँड ह्युमॅनिटी. तर संत रोहिदास यांनी काय मेसेज दिला? इक्वॅलिटी म्हणजे समानता, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. सो संत रोहिदास हॅज गिवन अ मेसेज ऑफ इक्वॅलिटी, दॅट इज
एवरी पर्सन एवरी रिलीजन एवरी बॉडी इज इक्वल ओके एंड ह्यूमैनिटी ह्यूमैनिटी म्हणजे मानवता ओके सूरदासा अ ग्रेट पोएट ऑफ हिंदी लिटरेचर कंपोज द पॉलिटिकल सॉरी पोएटिकल वर्क सूर सागर दैट इज डिवोशन टू कृष्णा कृष्ण भक्ति इज द सब्जेक्ट ऑफ हिज वर्क ओके सो हियर इज अनादर वन इम्पॉर्टेंट पर्सन सूरदासा ओके हु वॉज ही वॉज अ ग्रेट पोएट ऑफ हिंदी लिटरेचर हिंदी साहित्याचे ते खूप मोठे कवी होते ओके पोएट मीन्स वॉट कवी कविता लिहिणारा कवी ओके लिटरेचर म्हणजे काय साहित्य ठीक आहे साहित्य म्हणजे आपलं ज्या वस्तू असतात ते साहित्य वेगळं ठीक आहे मराठीमध्ये साहित्य म्हणजे इथं जो साहित्याचा जो अर्थ आहे त्याला म्हणायचं जे लिखाण असतं म्हणजे वेरियस कथा किंवा कविता किंवा जी पुस्तकं लिहिलेली गेली आहेत वेरियस ओव्या त्याला म्हणायचं साहित्य ओके त्याला इंग्लिशमधून लिटरेचर असं म्हणतात ओके ठीक आहे सो सूरदासा अ ग्रेट पोएट ऑफ हिंदी लिटरेचर डिवोशन टू कृष्णा इज द सब्जेक्ट ऑफ सो दिस इज अनदर फॅक्ट यू हॅव टू रिमेंबर दॅट सूरदासा वॉज अ डिवोटी ऑफ कृष्णा अँड द सब्जेक्ट ऑफ हिज वर्क ऑल्सो कृष्ण भक्ती ओके तर त्यांनी जे काय साहित्य लिटरेचरमध्ये जे काय योगदान दिलं त्याच्यामध्ये तो त्यांचा जो विषय होता तो कृष्ण भक्ती हाच होता ठीक आहे म्हणजे त्यांनी कृष्ण भक्तीवरतीच लिहिलं गौरव मीनिंग ऑफ इन्फ्लुएन्शनल ओके बेसिकली इन्फ्लुएन्स करणे म्हणजे काय तर प्रभावित करणे ठीक आहे इन्फ्लुएन्स टू इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित करणे इन्फ्लुएन्शन म्हणजे काय प्रभावित ओके डिवोशन टू कृष्णा कृष्ण भक्ती इज द सब्जेक्ट ऑफ हिज वर्क ओके सो द वर्सेस ऑन कृष्ण भक्ती कंपोज बाय मुस्लिम सेंट रसखान आर मेलोडियस ओके सो देर इज अनादर सेंट नेम ऑफ सेंट गिवन हियर हु वॉज ही वॉज अ मुस्लिम सेंट कॉल्ड और हिज नेम वॉज रसखान ओके एंड ही कंपोज द वर्सेस ऑन कृष्ण भक्ती ओके सो अ मुस्लिम सेंट कंपोज अ वर्सेस ऑन कृष्ण भक्ती ओके सो द नेम ऑफ दॅट सेंट वॉज रसखान ओके सो यू हॅव टू रिमेंबर हिज नेम ओके नाव ओके सो नेक्स्ट रामचरित्र मानस ऑफ सेंट तुलसीदास इज अ ब्युटिफुल कंपोजिशन एक्सप्रेसिंग डिवोशन टू रामा ओके सो रामचरितमानस यू माइट हैव हर्ड अबाउट दिस बुक वेरी फेमस बुक अबाउट श्री राम दैट इज रामचरितमानस रिटन बाय संत तुलसीदास अ ब्यूटिफुल कंपोजिशन एक्सप्रेसिंग डिवोशन ऑफ रामा तर रामचरितमानस नावाचं जे काव्य आहे किंवा पुस्तक आहे ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे संत तुलसीदास यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर राम भक्तीबद्दल त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे ओके 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 नेक्स्ट पॅरेग्राफ इन कर्नाटका बसवेश्वर स्प्रेड दी लिंगायत स्ट्रीम ऑफ थॉट ओके सो हाऊ मेनी ऑफ यू नो द लिंगायत कम्युनिटी एनीबडी ऑफ यू नो अबाउट लिंगायत कम्युनिटी और लिंगायत पीपल हॅव यू हर्ड अबाउट इट सर व्हॉट इज मिनिंग ऑफ लिंगायत सगळेच आहे वी आर डिस्कसिंग दिस अँड आय टेल यू इन डिटेल ओके सो लेट मी टेल यू बेसिकली अ लिंगायत इज अ कम्युनिटी आर अ पंथ इन हिंदू रिलिजन ओके तर लिंगायत नावाचा एक पंथ आहे किंवा एक कम्युनिटी आहे संत बसवेश्वर हे त्याचे त्यांनी याची स्थापना केली आणि संत बसवेश्वरांचे जे शिष्य होते किंवा त्यांचे जे फॉलोअर होते त्यांना लिंगायत असं म्हटलं जायचं ठीक आहे सो लेट अस स्टडी अबाउट इट इन कर्नाटका बसवेश्वर स्प्रेड द लिंगायत स्ट्रीम ऑफ थॉट ओके इट इज बेसिकली अ स्ट्रीम ऑफ थॉट ठीक आहे ही अपोज द कास्ट सिस्टम अँड स्ट्रेस्ड द डिग्निटी ऑफ लेबर ओके सो बेसिकली इट इज अ स्ट्रीम ऑफ थॉट बसवेश्वर फाउंडेड दिस स्ट्रीम ऑफ थॉट
and he opposed the caste system and stressed the dignity of labor. Okay, so Kaya Kave Kailas is his well-known saying, which means work is Kailas. Okay, so Sant Basaveshwar written a book or a he written or composed a book that is named Kaya Kave Kailasa. Okay, what does it mean? It means work is Kailasa. Okay, तर लिंगायत जी विचारधारा आहे त्याची स्थापना कोणी केली? संत बसवेश्वरांनी केली. आणि त्याच्यामध्ये ते काय शिकवून द्यायचे? ते शिकवून द्यायचे की त्यांनी त्याच्यामध्ये जी कास्ट सिस्टीम आहे, जी आपली जाती प्रथा आहे, त्याला विरोध केला. ठीक आहे, आणि त्यांनी डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे जे आपलं काम आहे, कर्म आहे, त्याच्यावरती त्यांनी जास्त जोर दिला की आपण जे चांगलं कर्म करतो, काय कावे कैलास म्हणजे वर्क इज कैलास, दॅट इज जे आपण चांगलं कर्म करतो तोच देव आहे. ठीक आहे, आपण जे चांगलं कर्म करतो त्याच्यामध्येच देव आपल्याला भेटतो, दॅट इज वर्क इज कैलासा. कैलास म्हणजे कोण? महादेव. ठीक आहे, म्हणजे देव थोडक्यात. ठीक आहे, वर्क इज कैलास, वर्क इज वर्शिप. ओके, आय होप यू अंडरस्टँड अबाउट दिस. ही इन्करेज्ड वुमन्स पार्टिसिपेशन इन हिज मुवमेंट. ओके, तर त्यांनी काय केलं? महिलांचं जे पार्टिसिपेशन आहे ते सुद्धा याच्यामध्ये त्याला सुद्धा इन्करेज केलं. ठीक आहे, या विचारधारामध्ये, या स्ट्रीम ऑफ थॉटमध्ये मेन अँड वुमेन बिलॉंगिंग टू ऑल कास्ट बिगिन टू पार्टिसिपेट इन द रिलिजियस डिस्कशन कंडक्टेड इन द हॉल ऑफ अनुभव मंटपा. ठीक आहे, so basically his influence was spreading all over the community, all over the various places, and men and women belonging to all castes begin to participate in the religious discussion that is conducted by his Lingayat community or by himself Basaveshwara in the hall that is Anubhava Mantapa. theek hai, tar Anubhava Mantapa mhanje kay ahe? तर कैलास इज ऑल्सो टेम्पल, टेम्पल नेम संकेत. ओके, संकेत, दिस टाईप ऑफ रॅन्डम इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरी फॉर अस. ओके, तर कैलास हा मंदिर होतं याचा आहे का? इट इज आउट ऑफ कॉन्टेक्स्ट फॉर अस. ओके, सो डोंट राईट सच इन्फॉर्मेशन बिकॉज वी डोंट नीड इट हिअर. ओके, कैलास म्हणजे काय आहे, आपल्याला काय शिकायचं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. त्याच्याबद्दल जर तुम्हाला काय अजून डिटेल समजलं नसेल तर यू कॅन आस्क मी. ओके, yes, bit spelling is Kailash. okay, basically I want to suggest you that avoid writing unnecessary in your chat box. okay, tar Basaveshwar yanni je granth lila to kay hota, work is Kailash or kaya kave Kailash. theek hai, he tumhala lakshat thevaycha aahe. तसंच त्यांनी काय केलं, जे स्त्रियांचं जे पार्टिसिपेशन होतं या मुवमेंटमध्ये त्याला सुद्धा इन्करेज केलं. आणि पुरुष आणि स्त्री दोन्ही सुद्धा आणि सगळ्या कास्टमधल्या, सगळ्या जाती धर्मामधल्या, जातीमधल्या जे पुरुष आणि स्त्री आहेत ते सुद्धा पार्टिसिपेट करू लागले. जे डिस्कशन व्हायचं धर्माबद्दल कुठे? अनुभव मंटपा. अनुभव मंटपा म्हणजे काय? तर बेसिकली एक जागा असायची किंवा एक प्लेस असायचं, तिथे इथं डिस्कशन केलं जायचं आणि तिथे लोक पार्टिसिपेट करायचे, ऐकायचे डिस्कशन. ओके, श्री बसवेश्वर कन्वेड हिज टीचिंग ऑफ दी पीपल. तर बसवेश्वरांनी जी लोकांची भाषा आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो मेसेज आहे तो कन्वे केला. ठीक आहे, तर बेसिकली आधी काय होतं की संस्कृत या भाषेमध्ये बरंच जे लिटरेचर असायचं मोठ्या मोठ्या संतांचं किंवा धर्माचं ते लिहिलं जायचं. पण प्रॉब्लेम काय व्हायचा की जी सामान्य जनता होती, कॉमन पीपल डोंट अंडरस्टँड संस्कृत लँग्वेज. ओके, दॅट्स वाय दे वेर अनेबल टू डिकोड दी
various things that has been written, that had been written in the various texts. ओके तर बसवेश्वरांनी काय केलं, जी त्यांची शिकवण आहे ती लोकांना जी भाषा समजते त्याच्यामध्येच त्यांनी ती दिली. ठीक आहे, तर ते कर्नाटकामध्ये ते तिथे त्यांचं काम होतं, म्हणजे तिथे त्यांनी लिंगायत धर्माचा प्रसार केला आणि तिथली लोकल लँग्वेज कोणती होती तर कन्नड होती. ठीक आहे, आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या टीचिंग्स किंवा त्यांची जी शिकवण आहे ती तिथे स्प्रेड केली. ओके, कशामधून? थ्रू दी मीडियम ऑफ वचना लिटरेचर. तर त्यांचं वचना नावाचं जे लिटरेचर होतं, जे लेखन होतं त्यांचं, त्याच्या थ्रू. ओके, हिज वर्क हॅज, व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, एम आय ऑडिबल टू यू? प्लीज कन्फर्म इन चॅट बॉक्स, एम आय क्लिअरली ऑडिबल टू यू? एम आय ऑडिबल टू यू? प्लीज राइट इट डाउन इन चैट बॉक्स. ओके, जस्ट टू. ओके, हाँ सम ऑफ यू आर सेइंग नो, आई डोंट नो व्हाट इज प्रॉब्लम हियर. एम आई ऑडिबल? एम आय क्लिअरली ऑडिबल? प्लीज कन्फर्म करा. ज्यांना येतोय नाही येतोय प्लीज यू प्लीज राईट युअर फीडबॅक. ओके, बाकीचे? ओके, गौरव सिंग येस, रुद्राई सिंग येस, प्रेरणा सिंग नो. आई डोंट नो व्हॉट इज प्रॉब्लम हियर बिकॉज येस सम ऑफ यू आर सेइंग नो. नेटवर्क इज क्लियर हियर. ओके, एम आय ऑडिबल नाउ? माझा आवाज येतोय का? स्टील सम ऑफ यू आर सेइंग ब्रेकिंग, आय डोंट नो वॉट इज प्रॉब्लेम. लेट अस कंटिन्यू विथ इट. आय थिंक नेटवर्क ज्यावेळेस येईल इथे त्यावेळी आवाज येईल. ठीक आहे, तरी पण तुमचा रिस्पॉन्स येऊ द्या की काय प्रॉब्लेम आहे. जर येत नसेल तर यू कॅन टेल इन चॅट बॉक्स. ठीक आहे, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? ओके तर संत बसवेश्वर स्प्रेड हिज टीचिंग्स थ्रू द मीडियम ऑफ वचना लिटरेचर. ओके, हिज वर्क हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन द सोसायटी. हिज फॉलोअर्स हॅव कंपोज देअर वर्क इन मराठी ऑल्सो. सो बेसिकली द इम्पॅक्ट ऑफ टीचिंग्स ऑफ संत बसवेश्वर वॉज व्हेरी गुड अँड हिज टीचिंग्स वेर ट्रान्सलेटेड इन टू मराठी लँग्वेज ऑल्सो. ओके, ऑफ दीज कंपोजिशन्स परमहंस कंपोज बाय अ मन्मथ स्वामी इज व्हेरी वेल नोन. ओके, तर मराठीमध्ये जे त्यांचं जे टीचिंग्स आहे ते जे कंपोजिशन परम रहस्य कंपोज्ड बाय मनमट स्वामी हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की मराठी संत बसवेश्वरांचं जे त्यांच्या टीचिंगचं जे ट्रान्सलेशन झालं होतं त्यामध्ये परम रहस्य हे जे कंपोजिशन आहे मनमट स्वामी यांनी केलेलं हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, ग्रेट संत इन कर्नाटका इन्क्लूड पंप. ग्रेट संत इन कर्नाटका इन्क्लूडिंग पंप, देन पुरंदर
पुरंदरदासा एंड अदर्स दे कंपोज मेनी डिवोशनल वर्सेस इन कन्नड़ा. ओके सो देर आर मेनी अदर फेमस सेंट्स ऑल्सो. ओके 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 पंथ इन द 13th सेंचुरी चक्रधर स्वामी फाउंडेड द महानुभव पंथ. ओके सो नाउ वी हैव कंप्लीटेड वी हैव एंडेड अप अबाउट दी लिंगायत. ओके संत बसवेश्वर राइट. सो लिंगायत वॉज अ स्ट्रीम ऑफ थॉट दैट वॉज फाउंडेड बाय श्री बसवेश्वर. ओके एंड वी हैव स्टडीड अबाउट इट. नाउ लेट अस ट्राई टू अंडरस्टैंड महानुभव पंथ. इन द 13th सेंचुरी चक्रधर स्वामी पंथ इन महाराष्ट्र दिस सेक्ट प्रीचेस द डिवोशन टू कृष्णा. ओके सो यू हैव टू रिमेंबर दैट द महानुभव पंथ वॉज ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र एंड वॉट इट प्रीचेस डिवोशन ऑफ कृष्णा. 13व्या शतकामध्ये महानुभव पंथाची स्थापना कुणी केली? चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रामध्ये केली. ठीक आहे. ते काय शिकवायचे? त्यांची शिकवण काय होती? तर कृष्ण भक्ती ही त्यांची शिकवण होती. श्री गोविंद प्रभू वॉज द गुरु ऑफ चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामी यांचे गुरु कोण होते? श्री गोविंद गुरु गोविंद प्रभू. ओके द फॉलोअर्स ऑफ चक्रधर इन्क्लूडिंग मेन एंड वुमेन बिलोंगिंग टू ऑल कास्ट एंड क्रीड्स ही सपोर्टेड इक्वालिटी. तर फॉलोअर्स ऑफ चक्रधर इन्क्लूडिंग मेन एंड ऑल कास्ट एंड क्रीड. तर चक्रधर स्वामींचे जे फॉलोअर्स होते द फॉलोअर्स ऑफ श्री चक्रधर स्वामी वॉज मेन्स एंड वुमेन फ्रॉम वेरियस कास्ट एंड क्रीड्स. ओके ही सपोर्टेड इक्वालिटी. ही ट्रेवल टू ऑल पार्ट्स ऑफ इंडिया. ही ट्रेवल पार्ट्स ऑफ महाराष्ट्र प्रीचिंग इन मराठी. ही प्रेफर्ड मराठी इंस्टेड ऑफ ऑल मेंट ऑफ दी मराठी लैंग्वेज. मेनी वर्क्स हियर वर महानुभव पंथ ओरिजिनेटेड इन महाराष्ट्र वॉज फाउंडेड बाय चक्रधर स्वामी एंड चक्र ऑल ओवर द पार्ट ऑफ महाराष्ट्र एंड द टीचिंग्स वर हिज प्रीचिंग वॉज इन मराठी लैंग्वेज. ओके ही प्रेफर्ड मराठी इंस्टेड ऑफ संस्कृत एज आई हैव ऑलरेडी टोल्ड यू अबाउट श्री बसवेश्वर ऑल्सो डिड सेम राइट. ही स्प्रेड हिज टीचिंग ओके आई डोंट नो व्हाट इज प्रॉब्लम. आई थिंक प्रॉब्लम इज फ्रॉम योर साइड. सो इफ वॉइस इज ब्रेकिंग प्लीज चेक योर नेटवर्क बिकॉज सम ऑफ द स्टूडेंट्स आर सेइंग दैट वॉइस इज क्लियर राइट बट सम ऑफ सेइंग दैट वॉइस इज ब्रेकिंग. सो आई थिंक द प्रॉब्लम मे बी फ्रॉम योर साइड. ओके येस क्लियर. ओके द सेक्ट मेनली स्प्रेड इन ही प्रेफर्ड मराठी इन्स्टेड ऑफ संस्कृत एज आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. जसं बसवेश्वरांनी कन्नड भाषेचा वापर केला संस्कृतच्या ऐवजी त्यांचे जे लोकल पीपल आहेत त्यांना त्यांची शिकवण पोहोचवण्यासाठी तसेच चक्रधर स्वामींनी महानुभव पंथांची जी शिकवण आहे ती महाराष्ट्रामध्ये पसरवण्यासाठी मराठी लँग्वेजचा वापर केला. ओके ही यूज मराठी लँग्वेज फॉर हिज प्रीचिंग. मेनी वर्क्स वर कंपोज इन मराठी. ओके दिस सेक्ट मेनली स्प्रेड इन विदर्भ एंड मराठवाडा रिजन्स ऑफ महाराष्ट्र. सो दिस सेक्ट वॉज मेनली स्प्रेड इन विच रिजन्स ऑफ महाराष्ट्र? विदर्भ एंड मराठवाडा. ओके यू हैव टू रिमेंबर दिस. रिद्धीपुर इन विदर्भ इज एन इम्पॉर्टेंट प्लेस फॉर पीपल ऑफ दिस सेक्ट. ओके सो बेसिकली रिद्धीपुर इज एन इम्पॉर्टेंट प्लेस फॉर दी पीपल ऑफ महानुभव पंथ एंड दिस प्लेस इज सिचुएटेड इन विदर्भ.
ओके, एम आई ऑडिबल? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? इज इट क्लिअर? ब्रेकिंग? इज इट क्लियर? माय वॉइस इज क्लियर और नॉट? इफ माय वॉइस इज क्लियर देन से यस इन चैट बॉक्स, इफ नॉट देन से नो। ओके, एम आय ऑडिबल? आवाज येते का माझा? माझा आवाज येतो आहे का? ओके ओके, लेट्स कंटिन्यू। सो द सेक्ट मेनली स्प्रेड इन विदर्भा, वी हैव स्टडीड अबाउट इट, एंड मराठवाडा विदर्भा मध्ये हा जो महानुभव पंथ आहे हा याचा प्रसार झाला होता, ठीक आहे? आणि रिद्धी पंथांसाठी खूप महत्वाचा आहे। दिस सेक्ट हॅड रीच्ड अप टू अ फार वे रिजन्स लाईक पंजाब अँड अफगाणिस्तान। सेक्ट म्हणजे पंथ, ठीक आहे? जसं लिंगायत पंथ आहे किंवा विचारधारा आहे, ठीक आहे, तशी महानुभव पंथाची विचारधारा आहे। ओके, ओके। सो डू यू नो सम ऑफ द मेन कंपोजिशन्स ऑफ द फॉलोअर्स ऑफ महानुभाव पंथ आर द ट्रीटीज ऑफ ट्रीटीज ऑफ लीळा चित्र कंपाइल्ड बाय माहीम भट्ट डिस्क्राइबिंग द डीड्स ऑफ चक्रधर स्वामी? तर याच्या ओके, स्क्रीन दिसते का तुम्हाला? आणि व्हॉइस कसा आहे? प्लीज लेट मी नो। ओके, क्लियर क्लियर। प्लीज प्लीज राइट बेटर, क्लियर। ओके, स्वाती चौधरी, आई थिंक समथिंग इज सम प्रॉब्लम इज फ्रॉम योर साइड, बिकॉज अदर्स आर सेइंग वॉइस इज क्लियर एंड यू आर कंटिन्यूअसली यू आर सेइंग दैट वॉइस इज ब्रेकिंग, सो द प्रॉब्लम इज फ्रॉम योर साइड। प्लीज ट्राई टू सॉर्ट इट डाउन फ्रॉम योर साइड। ओके, मे बी देर इज नेटवर्क इशू फ्रॉम योर साइड। ओके, सो वी विल कंटिन्यू। सम ऑफ द मेन कंपोजिशंस ऑफ द फॉलोअर्स ऑफ महानुभव पंथ आर द ट्रीट्स
ट्रीटीज ऑफ लीला चित्रा कंपाइल्ड बाय माहिम भट डिस्क्राइबिंग द डीड्स ऑफ चक्रधर स्वामी. ओके, तर चक्रधर स्वामींची जी शिकवण आहे त्याच्याबद्दल लीळा चित्र नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? माहिम भट्ट यांनी लिहिला. ठीक आहे. देन धावले ऑफ द फर्स्ट मराठा पोएटेस ऑफ माहिम, सॉरी महाडंबा. ओके, तर जसं आपण इथं पाहिलं की लीळा चित्र कुणी कंपाईल केलं होतं? लीळा चित्र वॉज कंपाइल्ड बाय माहिम भट्ट अँड डिस्क्राइबिंग द डीड्स ऑफ चक्रधर स्वामी. त्याचप्रमाणे धावले ऑफ द फर्स्ट मराठा पोएटेस पोएटेस ह्या कोण होत्या? पोएटेस म्हणजे काय? कवयित्री. ठीक आहे, अ फीमेल पोएट. ओके, सो कवयित्री महादंबा, तर ज्या पोएटेस होत्या त्याचं नाव काय होतं? द नेम ऑफ दॅट पोएटेस वॉज महादंबा. ठीक आहे. वॉट दे कंपोज, शी कंपोज धवले. ठीक आहे. केशोभास सूत्रपद अँड दृष्टी दृष्टांतपद कंपाइल्ड बाय केशोभास. ओके, तर केशोभास यांनी काय कंपोज केलं? तर सूत्रपद आणि दृष्टांतपद. ओके, त्यानंतर ओके त्यानंतर वच्चहरण हे कोणी कंपोज केलेलं? वच्चहरण वॉज कंपोज बाय भास्कर भट्ट बोरीकर, सॉरी दामोदर पंडित कंपोज वच्चहरण. ओके, देन भास्कर भट्ट बोरीकर अँड रुक्मिणी स्वयंवरा कंपोज बाय नरेंद्र. ओके सर, बेसिकली दीज आर दी नेम्स ऑफ दी राइटर्स और द पोएट्स ऑफ देअर कंपोजिशन्स अँड देअर रायटिंग्स. ओके ओके, कॉन्वर्सेशन बिटवीन हिंदू अँड मुस्लिम रिटन बाय संत एकनाथ इज इम्पॉर्टंट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ द फेमस कोट ऑफ संत शेख मोहम्मद अविद दॅट रिलीजियस हार्मोनी. तर अ कन्वर्सेशन बिटवीन हिंदू अँड मुस्लिम रिटन बाय हुम? रिटन बाय अ संत एकनाथ इज अन इम्पॉर्टंट व्ह्यू पॉइंट ऑफ रिलीजियस हार्मनी. ओके, सो व्हॉट इज मीन बाय रिलीजियस हार्मनी? रिलीजियस हार्मनी म्हणजे धार्मिक बंधुभाव. ठीक आहे, तर मीन्स दी रिस्पेक्ट बिटवीन टू रिलीजन्स. तर दी फेमस कोट ऑफ शेख मोहम्मद संत मोहम्मद अवी त्याचे हृदय गोविंद इज एन एक्झाम्पल ऑफ दिस रिलीजियस हार्मनी. तर एक संत होते संत शेख मोहम्मद, त्यांचं एक खूप फेमस असं वाक्य आहे. काय आहे? शेख मोहम्मद अवधी अविंद त्याचे हृदय गोविंद. ओके सर, हे त्यांचं खूप फेमस असं वाक्य आहे. ओके, गुरु नानक. नाव लेट अस स्टडी अबाउट नेक्स्ट. गुरु नानक वॉज द फाउंडर ऑफ सिखिझम अँड द फर्स्ट गुरु ऑफ सिख. ओके, सो यू हॅव नो अबाउट द सिख रिलीजन, राईट? सो बेसिकली सिख रिलीजन इज प्रिडॉमिनेटली रिसायडेड इन पंजाब स्टेट ऑफ इंडिया, राईट? तो पंजाबचा जो प्रांत मुख्यत्वे तिथे त्यांचं वास्तव्य आहे सिख धर्माच्या लोकांचं. ठीक आहे. गुरु नानक वॉज द फाउंडर ऑफ सिखिझम. गुरु नानक हे शीख धर्माचे फाउंडर होते. ठीक आहे. अँड ही वॉज फर्स्ट गुरु ऑफ सिख्स. ओके, आणि ते शिखांचे पहिले गुरु होते. हिज वर्क हॅज टू बी मेन्शन्ड ॲज अ ग्रेट. तर त्यांनी जे कार्य केले हिज वर्क इज वेल मेन्शनिंग वेल वर्थ मेन्शनिंग ॲज अ ग्रेट अटेम्प्ट टू रिलीजियस सिंथिसिस. तर सामाजिक धार्मिक समन्वय आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे वर्क आहे गुरु नानकांचं हे खूप महत्वाचं मानलं जातं. ही विजिटेड द होली प्लेसेस ऑफ बोथ हिंदूज अँड मुस्लिम्स. ओके, नाव ही हॅड ऑल्सो विजिटेड मक्का अँड
realized that the feeling of devotion is common everywhere. So he visited Makkah. So do you know what is Makkah? So Makkah is a holy place of Muslims. That is in Saudi Arabia, right? तर मक्का आणि मदिना म्हणजे काय? तर गुरु नानकांनी काय केलं होतं, मक्काला सुद्धा भेट दिली होती. तर मक्का म्हणजे काय? जसं हिंदू धर्मासाठी आपले वैष्णव देवी किंवा अमरनाथ किंवा बरेचसे आपले मंदिर आहेत, तुळजापूर, देवधर्माचे आपली जी देवस्थानं आहेत ती महत्वाची असतात, बरोबर. तसेच मुस्लिम धर्मामध्ये मक्का आणि मदिना हे सगळ्यात मोठं त्यांचं देवस्थान आहे, ठीक आहे. तर तिथे सुद्धा श्री गुरु नानकांनी तिथे सुद्धा भेट दिली होती. ही थॉट दॅट ऑल पर्सन शुड बी ट्रीटेड इक्वली अँड ही ऑल्सो अँड ही केम टू रिअलाइज दॅट एव्हरी पर्सन शुड बी ट्रीटेड ॲज इक्वली. ओके, हिज टीचिंग एम्ड ॲट अचिव्हिंग हिंदू मुस्लिम युनिटी. ही इम्फसाइज कास्ट बिहेवियर बिहेवियर. ओके, सो बेसिकली ही अप रॅडिकल कास्ट सिस्टीम ऑल्सो अँड हिंदू मुस्लिम युनिटी. सो बेसिकली हे हिंदू आणि मुस्लिम ह्या धर्मामध्ये एकता आणण्याचं त्यांनी काम केलं, ठीक आहे. युनिटी कायम करायसाठी त्यांनी खूप महत्वाचे प्रयत्न केले. मेनी पीपल वर इन्फ्लुएन्स्ड बाय द टीचिंग्स ऑफ गुरु नानक. द नंबर ऑफ हिज फॉलोअर्स इन्क्रीज डे बाय डे. ओके, द फॉलोअर्स ऑफ गुरु नानक आर ऑल्सो नोन एज सिक्स, दॅट इज शिष्यात, मिनिंग डिस्पेल्स. तर बरेचसे लोक त्यांच्या जे कार्य आहे त्याने प्रभावित झाले. गुरु नानकांची जी शिकवण होती त्याच्यामुळे बरेचसे लोक प्रभावित झाले. मेनी पीपल इन्फ्लुएन्स्ड बाय हिज वर्क. इन्फ्लुएन्स मीन्स इम्प्रेस्ड बाय हिज वर्क, राईट. सो द नंबर ऑफ फॉलोअर्स इन्क्रीज्ड डे बाय डे. द फॉलोअर्स ऑफ गुरु नानक आर ऑल्सो नोन एज सिक्स. सो बेसिकली सिक्स मीन्स द फॉलोअर ऑफ गुरु नानक. अँड द मिनिंग ऑफ सिख इज वॉट? आणि शिष्य म्हणजे काय? तर इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? डिस्पिल्स, राईट. शिष्य. दी आदि ग्रंथ ऑल्सो नोन एज द गुरु ग्रंथ साहिब इज द होली बुक ऑफ सिक्स. ओके, जसं इन हिंदूज महाभारता, सॉरी, गीता इज इम्पॉर्टंट होली बुक, राईट. भगवत गीता इज द होली बुक ऑफ हिंदूज. Then Quran is the holy book of Muslims, right? Bible is the holy book of Christians. Same like that, Guru Granth Sahib or the Adi Granth is the holy book of Sikhs. Okay? The Adi Granth included composition by Guru Nanak, Sant Namdev and Sant Kabir and other saints. Okay? Tar Adi Granth madhe kay lihilela hai? What is included in the Adi Granth? It includes the composition of Guru Nanak, संत नामदेव आणि संत कबीर. हे जे संत आहेत तिघ यांचे जी शिकवण आहे ती त्या बुक मध्ये दिलेली आहे. गुरु नानक वॉज सक्सीडेड बाय 9 गुरुज ऑफ सिक्स. तर गुरु नानकांच्या नंतर गुरु नानक हे कोण होते? शिखांचे पहिले गुरु होते, राईट. गुरु नानक वॉज द फर्स्ट गुरु ऑफ सिक्स. अँड आफ्टर हिम 9 अदर गुरुज वर देअर. ओके, त्यांच्यानंतर 9 अजून गुरु होऊन गेले, ठीक आहे. गुरु गोबिंद सिंग वॉज द 10th गुरु ऑफ सिक्स. आफ्टर गुरु गोबिंद सिंग सिख रिगार्ड द गुरु ग्रंथ साहिब. ओके, सो हु वॉज द लास्ट गुरु ऑफ सिख? गुरु गोबिंद सिंग वॉज द 10th अँड द लास्ट गुरु ऑफ सिक्स. ओके, अँड आफ्टर गुरु गोबिंद सिंग Sikhs regarded the Guru Granth Sahib, that is holy book of their religion, as the their guru. Okay, tar Sikhanche pahile guru Guru Nanak ji hote, theek hai. Tyancha nantar 9 ajun guru hon gele, mhanje total 10 guru hote, theek hai. Ani shevatche guru kon hote? Guru Gobind Singh hote. Ani Guru Gobind Singh nantar tyanni kay sangitle ki majha nantar jo Guru Granth Sahib ahe, mhanje je tyanche pustak ahe, सॉरी, जे त्यांचं होली बुक आहे, जसं हिंदूज मध्ये भगवद्गीता असतं त्यांच्यामध्ये जे गुरु ग्रंथ साहिब आहे तेच याच्या पुढे त्यालाच गुरु असं मानलं जाईल, ठीक आहे. सुफी सेक्ट. ओके, नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द सुफी सेक्ट. दिस इज अ सेक्ट इन इस्लाम. द सुफी सेंट्स बिलीव्ह
दैट गॉड इज फुल ऑफ लव एंड द ओनली वे टू रीच हिम इज थ्रू द लव एंड डिवोशन। ओके, सो सूफी वॉज ऑलरेडी स्टडीड अबाउट द वेरियस सेक्ट्स इन हिंदुइज्म। सो वन ऑफ द सेक्ट वॉज महानुभाव पंथ, देन द सेक्ट अनदर सेक्ट वॉज द सेक्ट ऑफ फाउंडेड बाय श्री श्री संत बसवेश्वर, दैट इज लिंगायत सेक्ट। सेम लाइक दैट इन इस्लाम देर वॉज अ सेक्ट कॉल्ड एज अ सूफी सेक्ट। ओके, स्क्रीन ए स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? यस, ओके। सो इज फुल ऑफ व्हाट सूफी सेक्ट हैज प्रीच्ड? द सूफी सेंट्स बिलीव दैट द गॉड इज फुल ऑफ लव एंड द ओनली वे टू रीच हिम इज थ्रू द लव एंड डिवोशन। ओके, सो देयर द सूफी सेक्ट्स टोल्ड और टीच दैट The God is full of love and the only way to reach him is through the love and devotion. ठीक आहे, तर सूफी जो सेक्ट आहे त्याने काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की जो देव आहे, देवापर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुम्ही फक्त प्रेम आणि भक्ती याच दोन मार्गाने तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता। ओके, देअर मेन टीचिंग्स आर लव फॉर ऑल लिविंग बीइंग्स, मेडिटेशन अँड सिम्पल लिविंग। ओके सर, देअर मेन टीचिंग वॉज वॉट? लव फॉर ऑल अँड मेडिटेशन देन सिम्पल लिविंग। ओके, ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन अवलिया वेर द ग्रेट सूफी सेंट्स। ओके, यू हॅव टू रिमेंबर दीज टू नेम्स, दीज आर व्हेरी फेमस सेंट्स। ओके, तर हे खूप फेमस असे संत आहेत। दिल्लीमध्ये खूप मोठी दर्गा पण आहे शेख निजामुद्दीन औलिया यांची, ठीक आहे, आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची, ठीक आहे। वेअर द ग्रेट सुफी संत, द टीचिंग ऑफ सुफी सेंट्स लेड टू द युनिटी ऑफ हिंदू मुस्लिम कम्युनिटीज, सुफी म्युझिक हॅज मेड दी व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द इंडियन म्युझिक। ओके, सो सूफी वी आर स्टडिंग अबाउट द सूफी सेक्ट। ओके, एंड द मेन टू इम्पॉर्टेंट सेंट ऑफ सूफी सेक्ट वॉज ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती एंड शेख निजामुद्दीन औलिया। ओके, सो द टीचिंग्स ऑफ सूफी सेंट लेड टू द यूनिटी इन द हिंदूज एंड इट्स सूफी म्युझिक हैज ऑल्सो मेड वैल्युएबल कॉन्ट्रीब्यूशन इन द इंडियन म्युझिक। तर सूफी जे म्युझिक आहे त्याचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन इंडियन म्युझिकमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे। ओके, तर सूफी म्युझिक कसं असतं? तर तुम्ही कधीतरी गुगल वरती किंवा युट्यूब वरती सर्च करा सूफी म्युझिक म्हणून, तुम्हाला समजून जाईल की सूफी म्युझिक हा काय प्रकार। तर जे सूफी हा जो सेक्ट होता त्याने हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये, ओके, द पाथ ऑफ दिस संत वॉज इजी टू फॉलो फॉर द कॉमन पीपल, द भक्ती मुवमेंट वॉज ओपन टू ऑल मेन अँड वुमेन। ओके, तर हे जे सगळे संत हो आतापर्यंत आपण शिकलो त्याच्यामध्ये सगळ्यांनी काय सांगितलं? हे भक्ती देवाची करा, ठीक आहे, यू हॅव टू द पाथ ऑफ भक्ती देवर टीच। ओके, अँड मेनी पीपल फॉलोड धिस पाथ। ओके, द संत पीपल फाउंड देम क्लोज टू देअर हार्ट, द भक्ती मुवमेंट हॅज कॉन्ट्रीब्युटेड ग्रेटली टू द मेकिंग ऑफ द इंडियन कल्चर। तर आपण जे भक्ती मुवमेंट बद्दल शिकलो आतापर्यंत, तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण काय कन्क्लूड करू शकतो? व्हॉट वी कॅन कन्क्लूड दॅट द भक्ती मुवमेंट, द टीचर्स ऑफ ऑर द व्हेरियस सन्स ऑफ भक्ती मुवमेंट टीच देअर टीचिंग्स इन अ कॉमन लँग्वेज, दॅट्स वाय देअर थॉट्स वर ॲट दी क्लोज टू द हार्ट ऑफ द पीपल, राईट। तर त्यांच्या हृदयाच्या जवळ त्यांची शिकवण गेली सामान्य लोकांच्या। का? कारण ही जी शिकवण दिली गेली ती खूप सहजरित्या घेण्यासारखी होती कारण ती लोकल लँग्वेज मध्ये होती, ठीक आहे। द भक्ती मुवमेंट हॅज कॉन्ट्रीब्युटेड ग्रेटली इन द मेकिंग ऑफ इंडियन कल्चर।
आणि भारताची जी कल्चर आहे, भारताची जी संस्कृती आहे, त्याच्यामध्ये भक्ती मुवमेंटचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, सो हा चॅप्टर इथे संपतो आहे अँड वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट चॅप्टर. ओके, सो आपल्याकडे 10 मिनिट आहेत अँड वी विल जस्ट टेक अ स्मॉल इंट्रोडक्शन ऑफ फोर्थ चॅप्टर. ठीक आहे, चौथा चॅप्टर आपण सुरू करूया आणि जस्ट त्याचं इंट्रोडक्शन थोडंसं बघूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आय विल गिव्ह यू होमवर्क अँड वी विल एंड आवर लेक्चर. ओके, सो आवर फोर्थ चॅप्टर इज महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. ओके ओके, ऍट द बिगिनिंग ऑफ 17th सेंचुरी CE मोस्ट ऑफ द टेरिटरी इन महाराष्ट्र वॉज अंडर द कंट्रोल ऑफ निजाम शाह ऑफ अहमदनगर अँड आदिल शाह ऑफ बिजापूर. ओके, सो नाउ वी आर स्टडिंग इन दिस चॅप्टर अबाउट द महाराष्ट्र बिफोर द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ओके, इन सेकंड चॅप्टर ओके वी हॅव स्टडीड अबाउट इंडिया बिफोर द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. राईट राईट, इन सेकंड चॅप्टर वॉट वी हॅव स्टडीड, वी हॅव स्टडीड अबाउट इंडिया बिफोर द टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. नाव वी आर स्टडिंग इन फोर्थ चॅप्टर महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. ओके, सो बिफोर छत्रपती शिवाजी महाराज इन द बिगिनिंग ऑफ 17th सेंचुरी CE ओके मोस्ट ऑफ द टेरिटरी इन द महाराष्ट्र वॉज अंडर द कंट्रोल ऑफ निजाम शाह ऑफ अहमदनगर. राईट, सो वी हॅव यू माइट हॅव स्टडीड अबाउट द निजामशाही, दॅट इज निजामशाही वॉज द किंगडम दॅट इज ब्रेक डाउन फॉर्म आफ्टर द ब्रेकडाऊन ऑफ बहामनी किंगडम. राईट, निजाम शाह ऑफ अहमदनगर अँड आदिल शाह ऑफ बिजापूर, दी मुगल्स हॅड एंटर्ड खानदेश, देअर ऑब्जेक्टिव्ह वॉज टू एक्सपांड देअर पॉवर इन द साऊथ. ओके, प्लीज विलास साबळे डू नॉट स्टार्ट प्रेझेंटिंग और अदरवाइज यू विल बी थ्रोन आउट ऑफ दिस लेक्चर. ओके, होमवर्क तुम्हाला दिला जाईल, आपल्याकडे अजून 10 मिनिट आहेत अँड वी विल सी धिस इंट्रोडक्शन इन 5 मिनिट्स अँड शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण होमवर्क देऊया. ठीक आहे, सो होमवर्क होमवर्क करू नका, आय विल गिव्ह यू होमवर्क, आय रिमेंबर इट. ओके, तर शिवाजी महाराजांच्या अगोदर निजामशाही होती अहमदनगरमध्ये, आदिलशाही होती बिजापूरमध्ये. ठीक आहे, मुगल्स हॅड एंटर्ड खानदेश, खानदेशामध्ये मुघलांनी खानदेशामध्ये मुघल्स आले होते. ठीक आहे, खानदेशमध्ये कोणता, महाराष्ट्राचा जो नॉर्थचा एरिया आहे तो खानदेश आहे. ठीक आहे, देअर ऑब्जेक्टिव्ह वॉज टू एक्सपांड द पॉवर इन साऊथ. सी युअर स्क्रीन. ओके, स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? ओके ओके, तर मुघल महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये आले होते अँड दे वर ट्राय टू एक्सपांड देअर पॉवर इन साऊथ. देअर वेअर सेटलमेंट्स ऑफ सिद्धी पीपल हू हॅड कम फ्रॉम आफ्रिका अलॉंग द कोस्ट लाईन ऑफ कोकण. ओके, द पीपल हू कम फ्रॉम आफ्रिका अँड दे सेटल डाऊन इन द कोस्ट ऑफ कोकण वर नोन एज सिद्धी पीपल. द कॉम्पिटिशन अँड द कॉन्फ्लिक्ट अमॉंग द पोर्तुगीज, ब्रिटिश अँड फ्रेंच अँड डच हू हॅड कम फ्रॉम युरोप वॉज गेटिंग इंटेन्स ड्युरिंग दिस पिरियड. सो ते छत्रपती शिवाजी महाराज वर बॉर्न अँड 1627 राईट, 1627 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 17वी जो शतक आहे म्हणजे 1600 पासूनचा पुढचा जो पिरियड आहे, 1600च्या पुढचा पिरियड, स्टार्टिंगचा पिरियड जो आहे 1600चा, त्याच्यामध्ये काय परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये, की निजामशाही होती, आदिलशाही होती, निजामशाही अहमदनगरमध्ये, आदिलशाही बिजापूरमध्ये, मुघल सुद्धा आले होते महाराष्ट्रामध्ये, त्यांना साऊथ इंडियामध्ये त्यांची त्यांचं जे
अधिकार क्षेत्र आहे ते वाढवायचं होतं. ओके. तसेच पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश हे लोक सुद्धा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती आले होते व्यापार करण्यासाठी, आणि तिथे त्यांनी त्यांचा इन्फ्लुएन्स वाढवायला सुरुवात केली होती. द पोर्तुगीज हॅड ऑलरेडी एस्टॅब्लिश देअर रूल इन गोवा अँड वसई इन द वेस्टर्न कोस्ट लाईन. द ब्रिटिशर, डच अँड द फ्रेंच हॅड फाउंड द एंट्री थ्रू द मीडियम ऑफ ट्रेडिंग कंपनीज बाय सेटलिंग द फॅक्टरीज. तर अगोदरच 16व्या शतकाच्या स्टार्टिंगच्या अगोदरच, बिफोर द स्टार्टिंग ऑफ 17th सेंचुरी, सॉरी, पोर्तुगीजां एम आय ऑडिबल टू यू? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? ओके. होमवर्क तुम्हाला समजलाय का? हा जो ग्रीन मध्ये तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा होमवर्क असेल. ओके. ओके, सो दिस विल बी होमवर्क फॉर यू फॉर टुडेज लेक्चर. ओके. इफ यू काय डाउट्स असतील तर तुम्ही मला आता विचारू शकता प्लीज. तुमचा जो थर्ड चॅप्टर आहे जो आता आपण शिकलो, रिलीजियस सिंथेसिस, त्याचा जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 अँड क्वेश्चन नंबर 3, दिस इज युअर होमवर्क फॉर टुडे. ओके, क्लिअर? एम आय ऑडिबल टू यू? ओके, नाव यू कॅन क्विट दिस लेक्चर अँड डोंट फर्गेट टू फिल अप युअर अटेंडन्स फॉर्म. ओके, नाव यू कॅन क्विट दिस लेक्चर.